नमस्कार बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत स्वातंत्र्य चळवळीच्या वेगास प्रारंभ त्यामध्ये ब्रिटिशांची आर्थिक धोरणे भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती आणि भारतावर ब्रिटिशांची सत्ता असताना ब्रिटिशांनी जे काही आर्थिक धोरणे राबवले त्यामुळे भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झाला तो असंतोष कसा निर्माण झाला ते पाहूया तर बालमित्रांनो भारताच्या संपत्तीचा ओघ इंग्लंडकडे सुरू झाला ब्रिटिश व्यापार भारतामधील माल भारतामधील संपत्ती त्या ठिकाणी इंग्लंडकडे पाठवायला सुरुवात केली इंग्लंडचे साम्राज्यवादी धोरण होते साम्राज्य म्हणजे त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रदेश ताब्यात घ्यायचा आणि त्यावर आपली सत्ता पूर्णपणे सत्ता त्या ठिकाणी राबवायची कब्जा घ्यायचा यालाच साम्राज्यवादी धोरण असे म्हणतात आणि या ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी धोरणामुळे त्या ठिकाणी भारताचे आर्थिक शोषण सुरू झाले ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी धोरणामुळे भारताचे आर्थिक शोषण सुरू झालं शोषण म्हणजे त्या ठिकाणी भारताचा आर्थिक पिळवणूक भारतामधील संपत्ती त्या ठिकाणी इंग्लंडकडे जायला सुरुवात झाली तर बालमित्रांनो त्या ठिकाणी ब्रिटिशांनी शेतकऱ्यांना सक्तीने नगदी पिके घ्यावयास लावले नगदी पिके म्हणजेच काय तर जे पिकांना बाजारभाव जास्त आहे असे पिकं घ्यायला लावले आणि त्या ठिकाणी त्याला दर मात्र नाम मात्र द्यायला सुरुवात केली त्यामध्ये नीळ पिकवण्याची शक्ती शेतकऱ्यावर ब्रिटिश सरकारने केली आणि निळेला मात्र भाव मात्र त्या ठिकाणी नाम मात्र दिला अशा प्रकारे नगदी पिके पिकवण्याची शक्ती त्यानंतर शेत साऱ्याचे ओझे ब्रिटिशांनी त्या ठिकाणी शेतीच मोजमाप केलं आणि शेतीच्या आकारानुसार शेतसारा ठरवला त्या अगोदर त्या ठिकाणी पिकानुसार शेतसारा होता परंतु ब्रिटिशांनी त्यामध्ये बदल केला आणि शेतीच्या आकारानुसार शेतसारा त्या ठिकाणी ओझ त्या ठिकाणी शेतकऱ्यावर टाकलं आणि त्यामुळे दुष्काळ पडला पीक नाही आलं तरी शेतकऱ्याला शेतसारा भरावा लागत असे आणि सारा जर नाही भरला तर ती जमीन त्याच्याकडून जप्त केली जात असे अशा प्रकारे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी ब्रिटिशांनी मोडून काढलं भारताचं शेतकऱ्यांचं शोषण केलं सततचे दुष्काळ भारतीय शेतीचा कणा ब्रिटिशांनी मोडून टाकला त्यानंतर पारंपरिक उद्योगधंद्यांचा रास केला पारंपरिक उद्योगधंदे मोडकळीस आले कारण इंग्लंडमधून आलेला माल स्वस्त भारतात विकायला सुरुवात केली आणि भारतीय मालावर त्या ठिकाणी जास्त जकात बसवल्यामुळे भारतीय माल कोणी घेणार म्हणून भारतातील कारागीर बेकार झाले उद्योगधंदे बंद पडले या ठिकाणी भारतामध्ये बेकारी वाढले आणि भांडवलदारांकडून कामगार वर्गाचे शोषण व्हायला सुरुवात झाली भांडवलदार वर्ग कामगारांचे शोषण करू लागला त्या ठिकाणी मध्यम वर्गावर नव कर ब्रिटिशांनी लादले आणि या सर्व परिस्थितीमुळे भारतीय लोकांच्या मनामध्ये असंतोष खदखदत होता असंतोष वाढला की या ब्रिटिशांविरुद्ध लढण्यास जनता तयार झाली आणि त्या ठिकाणी स्वातंत्र्य चळवळीच्या युगास खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला धन्यवाद